या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित. दक्षिण सोलापूर तालुक्यातील माळकवठे येथे आज मोठ्या जल्लोषात वंचित बहुजन आघाडीच्या शाखेचं उद्घाटन 4 जुलै 2024 गुरुवार रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास संपन्न झाले. बरोबर 5 वाजण्याच्या सुमारास वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडिकांबे, जिल्हा सचिव अनिरुद्ध वाघमारे, युवक जिल्हाध्यक्ष पांडुरंग खांडेकर, जिल्हा संघटक जालिंदर चंदन शिवे, दक्षिण सोलापूर तालुकाध्यक्ष सुरेश देशमुख, माजी दक्षिण सोलापूर तालुकाध्यक्ष सचिन फडतरे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांचं आगमन होताच फटाक्यांच्या आतिषबाजीनं स्वागत करण्यात आले. त्यानंतर संपूर्ण गावातून वरील पदाधिकाऱ्यांच्या समवेत गावकऱ्यांनी पदयात्रा काढण्यात आली. त्यानंतर बरोबर 6 वाजण्याच्या सुमारास वरील पदाधिकाऱ्यांनी तसेच हजारो कार्यकर्ते तसेच गावकऱ्यांच्या साथीनं वंचित बहुजन आघाडीच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं. यानंतर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आले. या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला. माळकवठे येथील वंचित बहुजन आघाडीच्या 3 पदाधिकाऱ्यांचे वाढदिवस असल्यामुळे मंगळवारी मान्यवरांच्या साक्षीनं वाढदिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या संदर्भात वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडिकांबे यांनी अधिक माहिती लोकप्रधान न्यूज चॅनलशी बोलताना अधिक दिली आहे. या कार्यक्रमास वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडिकांबे, जिल्हा सचिव अनिरुद्ध वाघमारे, युवक जिल्हाध्यक्ष पांडुरंग खांडेकर, जिल्हा संघटक जालिंदर चंदन शिवे, दक्षिण सोलापूर तालुकाध्यक्ष सुरेश देशमुख, माजी दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष सचिन फडतरे, समयक विद्यार्थी आंदोलन राज्य प्रवक्ता रविराज पोटे, युवक जिल्हाध्यक्ष उपाध्यक्ष प्रकाश शिंदे, दक्षिण सोलापूर महिला तालुकाध्यक्ष सुनीता साबळे, दक्षिण सोलापूर युवक तालुकाध्यक्ष अमर डुरके, अक्कलकोट शहराध्यक्ष विशाल ठोंबरे, दक्षिण सोलापूर युवक तालुका उपाध्यक्ष दीपक दुपारगुडे, दक्षिण सोलापूर युवक तालुका कार्याध्यक्ष यल्लप्पा गायकवाड, गावचे विद्यमान सरपंच राजशेखर सगरे, माजी सरपंच तथा कार्यक्रमाचे मुख्य आधारस्तंभ माजी सरपंच उमेश वाघमारे, श्रीकृष्ण रणदिवे, माजी सैनिक सुरेश पाटील, रफिक शेख, कुतुबभाई शेख, ग्रामपंचायत सदस्य महेश बनसोडे, प्रभावती गायकवाड यांच्यासह माळकवठे गावातील ग्रामस्थांनी मंडळीसह मंद्रूप, साधेपूर, लवंगी, मनगोळी, औज, मंद्रूप तसेच पंचक्रोशीतील नागरिकांसह वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते बहुसंख्येनं उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन माजी सरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते उमेश वाघमारे यांनी केलं असून या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन, कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन वंचित बहुजन आघाडीचे माजी तालुकाध्यक्ष सचिन फडत यांनी मांडले. नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, माळकवठे. अध्यक्ष पदाची निवड झाल्यापासून हा त्यांचा पहिला दौरा आहे, तर तुमची पुढील रूपरेषा काय असणार? पुढील रूपरेषा असं आहे की येणाऱ्या विधानसभेमध्ये श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचा वंचित बहुजन आघाडी ही जी बहुजन समाजासाठी, पूर्ण एका समाजासाठी न करता पूर्ण समाजासाठी सर्व जाती धर्मासाठी जे काम करत आहे ते त्यांना सत्तेमध्ये घेऊन जाण्यासाठी जे प्रस्थापित आहेत, जे घराणेशाही आहे, या घराणेशाहीनं संपूर्ण जे छोटे जातीसमूह आहेत त्यांच्यामध्ये लोकशाही रुजवण्यासाठी आणि श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडी सत्तेमध्ये पोचवण्यासाठी आम्ही सोलापूर जिल्ह्याच्या सर्व युनिटच्या वतीने आम्ही प्रयत्न करणार. कारण तुम्ही आत्ता बोललात की तुमच्या भाषणामध्ये माळकवठे या ठिकाणी आल्यानंतर असं वाटतं की भीमजयंतीला आलं असं वाटतंय, तर याबद्दल आणखी तुम्हाला काय वाटतं? मला खरोखरच आनंद झाला, कारण का इथली माळकवठे या ठिकाणचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते असू दे किंवा इथले सर्व ग्रामस्थ एकोपानाने प्रत्येक या कार्यक्रमाला हजर झाले, सहसा बाकीच्या ठिकाणी असं दिसत नाही. पण या गावामध्ये अतिशय उत्साहामध्ये, जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला सगळं गाव एकत्र येऊन जयंती साजरा करतो, त्याचप्रमाणे ही शाखा वंचित बहुजन आघाडीची शाखा उद्घाटन या ठिकाणी झालेली आहे. याचा अर्थ असा आहे की या गावाच्या प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर रुजलेले आहेत. फक्त थोड्या ढग येत आहे ना, तो ढग गेल्यानंतर स्वच्छ चंद्रमा बाहेर येतो, हा त्या पद्धतीचा काळ होता गेल्या लोकसभेचा. आता सगळ्यांना कळून चुकलेलं आहे की श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर हे सर्व जाती समूहासाठी काम करतात. त्याचाच परिणाम असा आहे की आज इतक्या मोठ्या प्रचंडात गावातील सगळे लोक या कार्यक्रमाला उपस्थित होते, म्हणून आनंद झाला होता. म्हणून मी तो म्हणला होता की मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीमध्ये आल्यासारखं वाटलेलं. कारण आता दक्षिणमधील अनेक गावांमध्ये शाखा ओपनिंगचा कार्यक्रम आहे, हो, एका आठवड्यामध्ये तुम्ही असं किती शाखेचं टार्गेट ठेवलेलं? जवळजवळ एका आठवड्यामध्ये 20 ते 25 शाखा आम्ही उद्घाटन करण्याचा
कार्यक्रम हाती घेतलेला आहे, गाव तिथं शाखेचं कार्यक्रम हाती घेतलेलं आहे. आणि सगळ्यांचा महत्त्वाचा मुद्दा की येणाऱ्या विधानसभेला परिपूर्ण तयारीने जाण्यासाठी आम्ही बूथवाईजचं प्रशिक्षण कार्यक्रम म्हणा किंवा कार्यकर्ता प्रशिक्षण कार्यक्रम म्हणा याचं सगळं नियोजन केलेलं आहे की जेणेकरून मी मगाशी म्हणलं की लढेंग्यावर जितेंगे याचा तोच परिपाक आहे. कारण आता चालू आमदाराला हे डोक्यात घंट्याचे समजावं का? हो, जे जे प्रस्थापित आहेत त्या सगळ्यांना धोक्याची घंटी आहे. आम्ही मैदानामध्ये आहोत, आम्ही अजून जिंकलेलो नाही म्हणून आम्ही मैदान सोडणार नाही. हा सगळा निर्णय सुद्धा बाळासाहेब आंबेडकरांवर आहे. त्यांचा निर्णय जे आदेश आम्हाला येईल पक्षाचं ध्येय आणि विचार आम्ही फॉलो करणारे कार्यकर्ते आहोत म्हणून सुद्धा बाळासाहेब आंबेडकरांचा जो निर्णय येईल तो इथल्या तळागाळातला प्रत्येक कार्यकर्ता हा पाळेल. धन्यवाद. व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित. चवीला टेस्ट, हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट. बर्थडे पार्टी कार्यक्रम, विविध पार्टीचे ऑर्डर ही स्वीकारले जातील. ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय. आमचा पत्ता हॉटेल रोहित, सात रस्ता अपोजिट कारीगर पेट्रोल पंप, सोलापूर.